दुसऱ्या वर्गामध्ये त्या ठिकाणी मराठीचा तास चालू असतो, मराठीचा चालू तास असतो आणि त्या तासामध्ये इन्स्पेक्टर घुसल्यानंतर त्या ठिकाणी वर्ग वर्ण त्या ठिकाणी क ख असं ते विद्यार्थ्यांना तो त्या ठिकाणी स्वर आणि व्यंजन तो मराठीचा शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि इन्स्पेक्टर पुन्हा त्या वर्गामध्ये गेल्यानंतर त्या मराठीच्या शिक्षकाला विचारतो की व्यंजन म्हणजे काय, त्यावेळेस पुन्हा तो कानात शिक्षक सांगतो की मराठी सोडून बोला सर्व ठीक आहे. पुन्हा एका वर्गामध्ये तो त्या ठिकाणी विज्ञानाचा तास चालू असतो, विज्ञानाचा तास चालू असल्यानंतर त्या ठिकाणी अवयवांचे प्रकार, अवयव मानवी शरीराची पूर्ण माहिती त्या ठिकाणी तो विद्यार्थ्यांना शिकवत असतो. शिकवत असताना त्या ठिकाणी इन्स्पेक्टर पुन्हा वर्गामध्ये जातो, त्या विद्यार्थ्यांना विचारतो की मानवी शरीर म्हणजे काय आणि मानवी शरीराचे प्रकार अवयवाची मला नावं सांगा. त्यावेळेस पुन्हा तो शिक्षक त्या इन्स्पेक्टरच्या कानात सांगतो की विज्ञान सोडून बाकी सर्व विचारा, बाकी सर्व ठीक आहे. अगदी त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा सोहळा या ठिकाणी सादर करतो आहे, पण नेमकं पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचा आज कसा होणार नाही, पर्यावरणाचा संतुलन कसं राहील हे सांगणाऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या ठिकाणी विसरलेले आहे, हे या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. तर सभोवताली असणारा जो परिसर आहे तो परिसर म्हणजे पर्यावरण, आणि या पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी झाडं हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सकाळी रॅली काढताना एका विद्यार्थ्याच्या खांद्यावरती सुंदर असं लिहिलं होतं, झाडे लावा झाडे जगवा. त्यानंतर पुन्हा मी ज्यावेळेस त्या रॅलीच्या पाठीमागे चाललो आणि रॅलीच्या पाठीमागे पाहिल्यानंतर पाहिलं की पुन्हा एका विद्यार्थिनीच्या खांद्यावरती लिहिलं होतं की पाणी आडवा पाणी जिरवा, पण जोपर्यंत आपल्या गावामध्ये पाणी आडवण ह्याची जिरवा ही मानसिकता जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा संतुलन या ठिकाणी राहणार नाही, हे या ठिकाणी सांगावं असं वाटतं. सर्वप्रथम या ठिकाणी झाडे लावली गेली, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम आता झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. एका झाडानं होणार काय, अतिशय काशीत सरांनी सुंदर असं सांगितलं की ज्याने त्याने आपापल्या नावाने झाडे लावा. एका झाडानं होणार काय असाही विचार करणारे काही मानसिकतेचे लोक असतात, तर एका झाडानं काही होणार नाही हेही तितकंच खरं आहे, पण थेंबे थेंबे सडे साचतात याच्यातही या ठिकाणी सत्य आहे, हेही सांगणं अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. झाडं लावणारा झाडं तोडणारा पेक्षा झाडं लावणारा मध्ये समाधान आहे. एके दिवशी नेमकं होतं काय, एका जंगलाला थोडीशी आग लागते आणि आग लागल्यानंतर त्या ठिकाणी जे पशु प्राणी असतात सर्व बाहेर त्या जंगलाच्या बाहेर पळायला लागतात आणि पळत असताना एका लांडग्यानं पाहिलेलं असतं की एक खारू तई त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जाते आणि अंग भिजवते आणि त्या जंगलामध्ये जाऊन आपलं अंग त्या ठिकाणी झटकवण्याचा प्रयत्न करते. तो लांडगा बघत असतो की नेमकं हे चाललं काय, आणि चाललेलं असताना त्या ठिकाणी तो खारू ताईला विचारतो की हे खारे अगं तुझ्या त्या अंग झटकलेल्या पाण्यानं तू बुडवतेस, त्या पाण्याला तू त्या ठिकाणी जंगलाची आग विझवण्याचा प्रयत्न करते, पण तुझ्या अंगावरती पाणी येतं तरी किती, तुझ्या त्या पाण्याला नेमकं होणार काय. पण त्यावेळेस खारुताई त्या लांडग्याला अतिशय सुंदर असं उत्तर देते की ज्या वेळेस या जंगलाला आग लागली होती या आगीचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आग लावणारा मध्ये नाही तर आग विझवणारा मध्ये माझं नाव राहील, ही त्या ठिकाणी लांडग्याला समर्थक त्या ठिकाणी उत्तर देते. आणि मला असं वाटतं की आपण झाडं तोडण्यापेक्षा झाडं लावणारे आहोत हे या ठिकाणी समाधानाची बाब आहे. एवढं बोलून थांबतो, पुन्हा एकदा सोनई महाविद्यालयाच्या या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी असं या ठिकाणी घडून आणला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभारी आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांना प्रॅक्टिकल करण्यासाठी सहकार्य केलं त्याही शेतकऱ्यांचे मनापासून मनापर्यंत आभार मानतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.